माझ्या चॅनलला नेहमीच भेट देणाऱ्या प्रेक्षकांना माहिती आहे की माझ्या चॅनलवर अँटी इन्फ्लॅमेटरी पेयांची सिरीज सुरू आहे. त्यातला आजचा आपला भाग 6वा आहे. नवीन प्रेक्षकांसाठी सांगते, मी माझ्या चॅनलवर वेगळ्या वेगळ्या आरोग्यदायी पदार्थांच्या पेयांच्या सिरीज नेहमीच पोस्ट करते. आजचा व्हिडिओ अँटी इन्फ्लॅमेटरी पेयांच्या सिरीजमधला आहे. आपल्या स्वयंपाकघरातले असे पदार्थ ज्यांच्यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असतात ते पदार्थ वापरून ही पेय बनवली आहेत. आता हे इन्फ्लॅमेशन म्हणजे नेमकं काय, हे चांगलं की वाईट, याची लक्षणं काय, उपचार काय आणि घरगुती उपचार याचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहे आणि त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, जरूर चेक करा. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर, माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 12-15 काळी मिरी घालायची आहे अख्खी. ऍसिडिटीचा त्रास असणाऱ्यांनी 7 ते 8 कॉर्न घालायचे, कारण हे उष्ण असतं. काळी मिरी का घालायची माहिती आहे का? यातला मेन इन्ग्रेडियंट हळद आहे आणि हळदीमध्ये असणारं कर्क्युमिन घटक शरीरामध्ये लवकर व चांगल्या पद्धतीने शोषण्यासाठी प्रत्येक वेळी काळी मिरीचा उपयोग करावा. जेव्हा जेव्हा तुम्ही हळद वापराल तेव्हा 2 ते 3 पिंच काळी मिरी पावडरचा जरूर उपयोग करा. 7 ते 8 अख्खी वेलची घालायची आहे. 8 ते 10 छोट्या छोट्या दालचिनीच्या काड्या घालायच्या आहेत. दालचिनीच्या काड्या नसतील, पावडर असेल तर 1 मोठा चमचा पावडर घालायची आहे. दालचिनीमुळे पचन सुधारतं, रक्तातली साखर कमी व्हायला मदत होते आणि स्वीट क्रेविंग कमी होतं. याच्यामुळे ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी हे उत्तम आहे. 1 चमचा सुंठ पावडर घालायची आहे. याच्यामुळे पण पचन सुधारतं. ऍसिडिटीचा त्रास असणाऱ्यांनी 1/2 चमचा सुंठ पावडर घालायची आहे. 7 ते 8 केशराच्या काड्या घालायच्या. केशर सुद्धा पचन शक्ती वाढवण्यासाठी चांगलं असतं आणि याच्यामुळे स्किनचं टेक्स्चर पण सुधारतं. याच्यात 5 चमचे हळद घालायची आहे. याच्यात जी हळद घालायची आहे ती शुद्ध असावी. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक आहे ज्याचे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. हळद अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटी ऑक्सिडंट आहे, त्यामुळे आतड्यांची सूज कमी होते, पचन सुधारतं आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. ज्यांना थायरॉइडचा आजार आहे त्यांची पचन शक्ती मंद झालेली असते, त्यांना गॅसेसचा प्रॉब्लेम असतो, त्यांच्या या तक्रारी कमी व्हायला मदत होते. आर्थरायटिसमुळे होणाऱ्या सांध्यांच्या वेदना कमी होतात, कॅन्सर प्रोटेक्ट व्हायला मदत होते. याची मिक्सरमध्ये छान फाईन पावडर करून घ्यायची आहे. आता आपलं हे गोल्डन प्रीमिक्स तयार आहे. हे गोल्डन प्रीमिक्स तुम्ही बनवून ठेवू शकता, म्हणजे ज्या ज्या वेळी तुम्हाला वापरायचं असेल तर ते वापरायला सोपं पडेल, पटकन बनवता येईल. हे वापरून आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारची पेय बनवू शकतो. कुठली कुठली बनवू शकतो त्यातली 2 मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बनवून दाखवणार आहे. 1/4 चमचा तयार मिक्सचर एका कपमध्ये घ्यायचं. त्याच्यावर 1 कप गरम पाणी ओतायचं. चमच्याने छान ढवळून घ्यायचं आणि 10 मिनिटं झाकून ठेवायचं. 10 मिनिटात हे छान मुरतं आणि पिण्याइतपत कोमटही होतं. आता ह्याच्यामध्ये 1/2 चमचा मध घालायचा आहे स्वीटनर म्हणून. डायबिटीज असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं स्वीटनर घालायची गरज नाहीये, तसंच घ्यायचंय. आणि तुम्ही स्वीटनर म्हणून मधाच्या ऐवजी खजुराची पेस्ट, मेपल सिरप, गुळ आणि गुळाची पावडरही वापरू शकता. चला, मस्त हेल्दी आरोग्यवर्धक हळदीचे शॉट्स रेडी आहेत. हेच पावडर वापरून आपण अजून एक मस्त पेय बनवू शकतो. हे घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी अतिशय पौष्टिक आहे आणि पावडर तयार असेल तर करायला फक्त 2 मिनिटं लागतात. याच्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 भिजवलेले बदाम, ज्याची सालं मी काढून घेतलेली आहेत, ती घ्यायची. आधी ह्याच्यामध्ये 2 चमचे पाणी घालायचं आणि 1/2 चमचा हळदीचं मिक्सचर घालायचं आणि हे मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं. ह्याची छान पेस्ट होते. मग ह्याच्यामध्ये परत 1 कप पाणी घालायचं आणि परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. बघा, मस्त बदामाचं हळदीचं टेस्टी चविष्ट दूध तयार आहे. आणि ह्याच्यामध्ये मस्त 1 चमचा मध घालायचा. आहा हा हा, दिसतंच छान आहे आणि चविष्ट पण लागतं. थायरॉइड असणाऱ्यांनी आणि डायबिटीज असणाऱ्यांनी हे जरूर घेऊन बघा आणि तुमच्या एनर्जीमध्ये काय फरक पडतो ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. काही महत्त्वाच्या टिप्स.
हळदीचे शॉट सकाळी उठल्यावर अंशापोटी म्हणजेच पोट रिकामा असताना घ्यायचे आणि चांगले रिझल्ट्स पाहिजे असल्यास रात्री झोपताना पण घ्यायचे. हळदीचे शॉट्स घेतल्यावर अर्ध्या तासाने तुम्ही ब्रेकफास्ट करू शकता. सलग 5 दिवस शॉट्स घेतल्यावर 5 दिवसांचा ब्रेक घेऊन पुढचे 5 दिवस कंटिन्यू घेऊ शकता. थायरॉईडच्या गोळ्या घेत असाल तर थायरॉईडची गोळी घेतल्यावर अर्ध्या तासाने तुम्ही हे शॉट्स घेऊ शकता. ऍसिडिटी असेल तर काळी मिरी आणि सुंठ पावडर कमी घाला. डायबिटीज असणाऱ्यांनी कुठलंही स्वीटनर न घालता आणि 1/4 चमचापेक्षाही कमी क्वांटिटीमध्ये हे घ्यावे. या हळदीच्या शॉट्समुळे वजन कमी होते, पोटावरील चरबी पण कमी होते, BMR म्हणजे चयापचय शक्तीमध्ये सुधारणा होते. सांगितल्याप्रमाणे आणि सांगितलेल्या क्वांटिटीमध्ये घेतल्यास एक्सरसाइज आणि डाएट बरोबर 5 दिवसात याचा फरक दिसायला लागतो. तर हे हळदीचं गोल्डन प्रीमिक्स जरूर करून बघा आणि अँटी इन्फ्लामेटरी सिरीज मधल्या पुढच्या भागात लवकरच भेटूया. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. थँक्यू.